राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपति शिवाजी महाराज की जय। धर्मवीर संभाजी महाराज की जय। राष्ट्रमाता जिदाऊ की जय। हरे हरे ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम दंडवातीतम गगन सदृशम तत्वमस्याधिलक्षणम एकम नित्यम विमलमचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि। नमन श्री एकदंता नमन श्री एकदंता एकपने तोचियाता एकी दाविसियानिकता परी एकात्मता न मोड़े ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओमकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथांचानाथा तुज नमो। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाला तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काही सने रे मी कळा कुसरी काही जने रे बोलतो वचने अति भाविका तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी। रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्म ही काया हे जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती प्रथम वंदितो तुमा छत्रपती अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज महाराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ की हर हर विश्व मांगल्याचं स्वप्न वराशी वागून अखिल मानव जातीच्या कल्याणाकरिता ज्यांनी गीतेवर परमानंदाची लढणी प्रकट केली असे श्री ज्ञानियांचे राजे योगियांची माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रोमणी माऊली महाविष्णव ज्ञानोपराय भगवान माऊलींच्या या पावन भूमीमध्ये आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पावन नगरीमध्ये आज या ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळी शिवे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य शिवजयंती त्यानिमित्तानं माझ्या वाट्याला आलेली ही व्याख्यानाची सेवा हे मी माझं सौभाग्य समजतो। त्यानिमित्ताने वारकरी संप्रदायातील निष्ठेने प्रचार प्रसार करणारी सर्व वारकरी मंडळी सर्व राजकारणातील सर्व मान्यवर मंडळी आपणा सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि मी माझ्या व्याख्यान सेवेला प्रारंभ करतो। आज अतिशय सुंदर योग आहे। आज आपण गेली 10 वर्ष झालं आपण आपल्या गावामध्ये आज शिवजयंतीचा महोत्सव मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदात या ठिकाणी साजरा करता याचा अतिशय आनंद आहे। खरं तर आनंदाच्या विषयी सांगताना आमचे बाबा फार सुंदर सांगायचे ते म्हणायचे आनंद एक उत्कट ईश्वरे वरदान आनंद एक उत्कट ईश्वरे वरदान असं मंद प्रफुल्लित करणारी एक दिव्य संवेदना मनमोहराच्या पिसाऱ्यातून जणू निळ्या घनश्यामाची अनुभूती प्रत्येकाच्या जीवनातील वाहणारा स्नेह ठरा पण त्याचा करावा लागतो सोहळा तो सोहळा आपण शिवजयंतीच्या माध्यमातून करत आहात त्याचा अतिशय आनंद आहे। खरं तर असं कोणीतरी म्हटलेलं आहे की दिव्याने दिवा लावला की दिव्यांची एक दीपमाळा तयार होते फुलाला फुल जोडलं की फुलांची एक फुलमाळा तयार होते आणि माणसाने माणूस जोडत गेला की माणुसकीचं सुंदर अशा प्रकारचं नातं तयार होतं आणि ते नातं खऱ्या अर्थाने आज शिवेत गावामध्ये आज ते निर्माण झालेलं आहे। खरं तर राजांच्या विषयी सांगताना आचार्य अत्रेंनी फार सुंदर लिहिलेले ते बोलतात की ज्यावेळेस कोणालाच काही कळत नव्हतं ना ज्यावेळेस कोणालाच काही कळत नव्हतं त्यावेळेस एका लहान मुलाच्या अंतःकरणामध्ये स्वराज्याची संकल्पना निर्माण झाली ती स्वराज्याची संकल्पना त्या लहान मुलाने आपल्या स्वकीयांच्या मनात बिंबवली
हजारो लाखो गावे एकत्र केले आणि स्वराज्याची स्थापना केली ही गोष्ट सामान्य नाही. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज की म्हटल्यानंतर आपण जय म्हणतो हा जय जयकार त्यांच्या कर्तृत्वाचा आहे. हा जय जयकार त्यांच्या कर्तृत्वाचा आहे. खरं तर राजांच्या विषयी सांगताना एकाने फार सुंदर लिहिलं, एकाने फार सुंदर लिहिलं. आता हे वाक्य ऐकल्यानंतर जर आपलं रक्त सळसळलं तर टाळ्या वाजवायच्या. काय? आपलं रक्त सळसळलं तर टाळ्या वाजवायच्या. आणि रक्त सळसळलं नाही तर आपलं रक्त का थंड पडले? घरी जाऊन विचार करायचा, इथं व्याख्यान ऐकायचं. राजांच्या विषयी एकाने फार सुंदर वाक्य लिहिलं. तो बोलतो, अरे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे भवानी मातेचा लेख तो मराठ्यांचा राजा होता. झुकला नाही कोणासमोर, मुघलांचा तो बाप होता. अरे कोणी झुकत असेल, कोणी झुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा. आणि कोणी नरक नरक असेल तर त्याला मराठ्याची जात दाखवा. हा स्वाभिमान तुमच्या माझ्यामधील बाळगला. त्या साधू संतांच्या भूमीत, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीत आपण जन्माला आलो हे आपलं महत भाग्य आहे. खरं तर महाराष्ट्राच्या विषयी गुणगान गात असताना महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे. महाराष्ट्र ही भूमी संतांची, महंतांची, सुरांची, वीरांची. महाराष्ट्र ही भूमी आपल्या भगव्या झेंड्याची. महाराष्ट्र ही भूमी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची, राष्ट्रमाता जिजाऊंची. महाराष्ट्र ही भूमी आपल्या साधू संतांची. एक शिवाजी महाराजांच्या इतिहासातला प्रसंग आपल्याला सांगून जाईल. खर तर महाराजांनी अफजल खानाचा कोताळा बाहेर काढला. महाराजांनी अफजल खानाचा कोताळा बाहेर काढला. आणि तो अफजल खानाचा कोताळा बाहेर काढायला शिवाजी महाराजांना फक्त 2 मिनिटं लागली. किती मिनिटं लागली? 2 मिनिटं लागली. पण त्या 2 यशस्वी मिनिटासाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं की आपल्याला खाल्लं सार खान दिसावा. पण खानानं किती कोशिश केली, डोळ्यात बोटं घातली, त्याला वरचं काही शिवाजींचं काही कळू नये. आणि मग या वक्ती राजा निघाले. खानाला वरती मिळाली, शिवाजी महाराज येत आहेत. तसा खान शामिराच्या बाहेर आला, समोर पाहिलं, 5-5.5 फूट उंचीचे देख निर्बाबदार शिवाजी राजे असते का जमत आहेत. खानानं शेजारच्या वकिलाला विचारलं, ये शिवाजी. त्याच्या वकिलानं मान डोलावली. तसा खान दोन पावलं पुढे झाला, भाऊ फैलावले, आओ शिवाजी राजे. आणि राजे आले, गळा भेटीसाठी खानाच्या मिठीत शिरले, खानांच्या भाऊ राजांच्या पाठीवर पडले. आणि बघता बघता गळाभेट बदलली, भेटीनं खुश बदलली, राजांचे हात वाढले, दाब वाढला, झोर वाढला, खानाची मिठी आवडली, जगाची जाणीव झाली. तोच खानाची कटार राजांच्या मस्तकावर अंगरखा वर्क चढली, जगा जाणवला, वाघरखाली खाली भू बसली पोटात. अरे दोघांवर जरत्कार उघडला, कोंडाला बाहेर पडला. आणि त्याच वेळी संभाजी गावची धावला, सय्यद पंडा पुढे झाला, जीवा महालाने त्याला उडवला. कृष्णाजी भास्कर शिवाजींच्यावर वार करता झाला वा राजांच्या मस्तकावर झाला. आणि राजा उलटले कृष्णाजी भास्करला, आणि संभाजी गावजीनं खानाचं मस्तक छाटलं. आणि प्रतापगडावरच्या तोफा कडाडल्या, फतेह झाली, खान पडला, भगवा फडकू लागला, भगवा फडकू लागला. पण दादा इथे एक विचार करायचा, खानाच्या ऐवजी जर शिवाजी महाराज मारले गेले असते तर आज मी इथं व्याख्यान करू शकलो नसतो, तुम्ही इथं व्याख्यान ऐकू शकले नसते. माझ्या ठिकाणी तुम्हाला मोहम्मद भाई दिसला असतो. म्हणजे हसायचं काही कारण नाही, मी मोहम्मद भाई झालो असतो, तुम्ही फारूक अब्दुल्ला, तुमची नाव अशीच काहीतरी असते ना. ना शिवाजी ना महाराष्ट्र महाराज, ना महाराष्ट्रनं ताप करण्या जगण्याचा, ना इतिहास, ना अस्मिता, ना स्वाभिमान, ना अभिमान. महाराज स्वराज्याला वळण देणार रे सगळ्यात महत्वाचं वळण. कशी असेल ती अवस्था? पण धर्म सहिष्णुपणा सुद्धा शिवाजी राजांकडूनच शिकावा. खान मेला, संपला. पण मोठ्या इमामात राजाने खानाची कबर त्याच प्रतापगडावर उभारली. मरणानंतर वीर संपलो हा संदेश तिथं दिला. नागरखांचा शोध शिवाजी महाराजांनी लावला. जगाच्या कुठल्याही शस्त्रागारामध्ये, निरुद्ध आगारामध्ये वाघनखं नावाची शस्त्र अस्तित्वात नाही. वाघनखांचा उल्लेख येतो तो एकदा, तो कधी आपल्या पुराणात नरसिंहानं हिरण्यकशिपूचं पोट फाडलं त्यावेळी. पण नरसिंहाची नखं जी ओरिजिनल होती ती शस्त्रांना तयार केलेली,
राजांची बुद्धी त्याचा वेळ घेतलीय. खानाचं निशस्त्र जायचं, भेटीला जायचं, दगा फटका झाला तर काय करावं लागेल. मग त्यासाठी निर्मिती झाली ती वाघनखांची. नाही लढे शिपाई और नाम सरदार का अशी पद्धत नाही शिवाजीराजांकडं. अरे जिथं मरण आरोप आलं तिथं राजा स्वतः मरणाला भिडले, जिथं मृत्यू सामने आला तिथं राजांनी स्वतः मृत्यूशी संध घेतली आणि म्हणूनच शिवाजी शिवाजी झाली. शिवाजी हे नाव कधीतरी उलटं वाचा. शिवाजी हे नाव उलटं वाचलं की त्याचं होतं जीवाशी. जो माणूस आहे आता बळ जीवाशी खेळ करत आला त्याचं नाव शिवाजी. पण सगळ्यात मोठं कौतुक तर मासाहेब जिजाऊंच आहे. अहो ज्या खानाने त्यांचे पती शहाजीराजांना काही कैद केलं, ज्या खानाने त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांच्यापासून हिरावला, त्याच त्या एकुलत्या एका पुरावर खान चालून येतोय. दुसरी कोणी आई असते तर जिजाऊ म्हटली असते का तिथे राजे एवढं दुसरं कोणाला पाठवलं तर नाही करायला माहितं. नाही एकुलते तुम्ही तुमचं काही बरं वाईट झालं तर पुन्हा म्हातारपणे आम्ही कोणाचा तो नकार बघावं. नाही उलट राजे आशीर्वाद घ्यायला आले आणि करायला जिजाऊ राजे त्या खानाचा हिसाब चुकता करा. आम्हाला खान हवाय राजे, आमचा उष्णा परत द्या, विश्वंत व्हा. पण राजे आशीर्वाद घेऊन निघाले पण राजांच्या डोक्यात विचार खान बलाढ्य. खानाच्या तावडीतनं आपण जिवंतच परत नाही आलो तर निदान मासाहेबांना सांगावं तरी. आणि राजे म्हणाले मासाहेब आम्ही जर खानाच्या तावडीतनं जिवंतच परत नाही आलो तर आणि त्या सरशी कमाळीच आहोत आम्ही. नाही आणि राजा नाहीच परत आला तर जिजाऊ समजून जाईल आम्ही पहिल्यापासूनच निपुत्री होतो म्हणून. पण आमच्या काळजीनं तुमची पावलं थबकता कामा नये राजे. मेरा तरी चालेल, मेरा तरी चालेल राजे. शिवाजी घडतं ना या संस्कारात. नाहीतर महाराज आताची आमची परिस्थिती वेगळी. आताची आमची आई आपल्या पुराला शाळेच्या सहलीसाठी एसटीत बसवायला जाते. एसटीत बसवताना त्याला म्हणते बाळा मधल्या सीटवर बसा. पुरग म्हणतं का काय नाही, पूड नकोनी ढोकलं तरी तू सुरक्षित, माग नकोनी धडकलं तरी तू सुरक्षित. बाळा तो वाचला पाहिजे. अरे जिथं पोरं जगण्यासाठी उभा केली जातात तिथं पोरं खूप लवकर मरतात आणि जिथं पोरं मरणासाठी तयार केली जातात तिथं पोरं मेली तरी पण मरतात. हा महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. शिवाजी महाराजांनी ते क्रम दाखवलं. मग इथल्या माऊल्यांच्या स्पर्धा सुरू झाली. इथल्या माऊल्यांना कळून चुकलं राजे आपल्यासाठी मरायला तयार आहेत. मग आपणही त्याच्यासाठी गेलं पाहिजे, आपणही त्याच्यासाठी मेलं पाहिजे. मग तानाजी सांगू लागला राजांना राजा मी जातो की याकडे राजा मला राजा मला देखील मोहीम राजा मी जातो की राजा मी मरतो की बाजी म्हणायच्या मुरालबाजी भासतील का ऐकी आम्ही ते काय ना राजा या वेळेला मी जागो बघा का राज राजा मला येणार द्या मी मिळतो की राजा 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 मी मरतो की मुरालबाजी म्हणायचा भासकी द्या ऐकी आम्ही ते काय नाही राजा ही मोहीम मला पाहिजे राजा मी जाणार राजा मी मरणार. महाराष्ट्रातल्या इतिहासातला हा पहिला काळ आहे जिथं माणसं मरण्यासाठी स्पर्धा करतायत, मरण्यासाठी. आणि म्हणूनच बावड्यांची जर्वंग फौज तयार झाली. आणि आमचा तानाजी रायबाचं लग्न सोडून कोंडण्याचं लग्न करायला गेला तोपर्यंत रायबाचं लग्न करायला वापस आलाच नाही. आमच्या बाजीप्रभूंनी राजांनी सांगितलं बाजी खिंड लढवा. विशाळगडावरच्या आमच्या तोफांचे आवाज तुमच्या कानावर पडेपर्यंत राजे बाजी खिंड लढवा. आणि बाजी खिंड लढवत राहिला आणि उभ्या शरीराची ढाल केली बाजीनं. वर्षांभर लांबण्याचा शिर फुटलं पण बाजीची संशय मात्र लढत राहिली आणि अखेर भंगलाला सह्याद्रीच्या विनोदी तोफांचा राजे पोहोचले. त्यावेळी बाजी यमाच्या दरबारात पोहोचला आणि आमचा मुरार बाजी पुरंदरवर लढत होता. दिलेर खानाशी छाती झुंज घेत होता. वाऱ्यावर भिरभिरणारी त्याची नजर आणि विजेसारखी चमकणारी त्याची तलवार बघता बघता सहयोगाला सरा 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 कापून काढत होती. आणि दिलेर खानानं त्याची बघितलं आणि रुको रुको ए मुरा रुक हरिदी ताकत इतना जिगरबाज क्यू क्यू मरवा या किला तो हमने नहीं लिया मुरार आखिर तू अपनी जान क्यों गुमारा है. अरे हमारे पास जागीर देंगे बादशाह आणि करायला मुरार. अरे माझ्या राजानं मला काही कमी केलंय म्हणून येऊ तुझ्याकडं. अखेर मुरार पडला, मुरार सारखा पुरंदर गेला. राजांचा पुरंदर वाचला. आमचा प्रतापराव नेद्रीच्या खिंडीत झुंजला. उमराईच्या लढामध्ये त्या बिरोल खानाला त्यांनी शिकस्त दिली. बिरोल झुकला वाकला नमला. प्रतापरावाला सांगू लागला प्रतापराव एक बार माफी पुन्हा महाराष्ट्राच्या वाट्याला जाणार नाही. प्रतापराव बायकापुरांसाठी जगण्याची भीक आमच्या हातात गला आणि मराठा गळी सांग सदाशिव गोळा. प्रतापरावांनी त्या लोळागोळा होऊन पडलेल्या बिरोलला माफी पक्ष
बसली. पुन्हा या महाराष्ट्राकडे तिरके नजरेनं बघायचं नाही. आणि प्रतापराव निसटला, पण राजांना कळालं, प्रतापरावांनी पेरोला माफी दिली आणि कळाली राजे प्रतापराव तुम्ही तो शिपाईगिरी केली, हे सेनापतीगिरी घेतली. अहो फेलोरची सापाची जात फिरंदोष करणारच, या उपर त्याच्या फेलोरचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हा सोड दाखवलं का प्रतापराव. आणि राजांच्या शब्दांनी खयाळ झालेला प्रतापराव सुटला. स्वराज्याचा सरसेनापती राजधानीतनं बाहेर पडला. अवघ्या 6 महिन्यावर शिवाजींचा राज्याभिषेक आहे आणि सेनापती राजधानीत नाही. सेनापती बनवण्यासारखा जळतोय नुसता. राजांनी सांगितलंय तोंडा फुलताना असत्या भेलोरचं मस्तक चाटल्याशिवाय. प्रतापराव आगीथोर पळतोय, भेलोर भेलोर भेलोर. प्रतापरावांचा कळ पडलाय सामानगडावर. सामानगडाच्या पायथ्याला याच दिवसात दिवाळी सुरू होऊन थंडीचा काळ सुरू झालेला. प्रतापराव त्यांच्या सोबत्यांसह शेकोटी पेटून शिकत बसले. प्रतापरावांची नजर त्या ज्वाळावर आहे. बघता बघता ज्वाळा उसळते तशी प्रतापरावांच्या मस्तकातली आगही पुन्हा पुन्हा प्रतापरावांच्या समोर वाढवा भडकतोय. तोंड दाखवणं कामास प्रतापराव त्या भेरोळचं मस्तक छाटल्याशिवाय. आणि त्याचवेळी रात्रीच्या 12-12:30 घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला. हे सावध झालो जासूस, लढा मुडला, विकिभित पाय निघाले. जासूस उडी मारून खाली आला. सेनापती बोला, सेनापती ओ भेलोरचा तळ पडलाय कुठं? सेनापती ओ निजरीच्या खिंडीत. सारे गर्द झोपत आहेत सेनापती. सागरासारखा तळ त्यांचा. आणि प्रतापराव शेकोटी समोर बसले. ज्वाळा ज्वाळा ज्वाळावर पाहिल्या प्रतापरावांची नजर त्या ज्वाळेत. अजून एक ज्वाळा भरतली, सर्व शिवा चढली. हे थिमगीत प्रतापरावांचा छेद मस्तकात. आणि उभारायला प्रतापराव. आणि कोण येतो? उभारायला विठोजी, उभारायला पिलाजी अत्रे, उभारायला सिद्धी, उभारायला एक एक 6 मावळा. 7 सज्ज झाले. घोड्यावर मान ठेवली, विकवीतनं पाय अडकवले आणि टाच दिली. आणि 7 गोढे वाऱ्यासारखे तुफान पळत सुटले. आले निजरीच्या खिंडीवर, टाच मारली, घोडा थांबला. घोड्यांची फुरफुर त्या गर्द काळोखाला छिरत फक्त घुमत राहिली. आणि आजूबाजूच्या दाट काळोखात प्रतापराव निहाळत होते भिरोळची छावणी. उत्तरेवरच्या टेकडीवरचा संकंपा दिवा दिसला. आणि नेता तिसरा भेलोर खान. आणि बघता बघता इशारत झाली. घोडे रदवानं असा की निसटली सरळ दिशी त्या सागरी कल्लोळात. आणि बघता बघता झोपले यमनांची कापाकापी सुरू झाली. आता हल्ला कळलं आणि प्रतापरावांचा घोडा वाऱ्यासारखा दिसत होती उत्तरेवरची टेकडी भेलोर खानाची. सुटले सुसाट आणि घुमत होता आवाज राजांचा त्या भेलोरचं मस्तक छाटल्याशिवाय आम्हा सोंडा फुटता. आणि बघता बघता युद्ध करू लागली. तलवारी समशेरानं युद्ध करू लागली. 7 पिरावर झुंजू लागली. पण आमचे शिवाजीराजे म्हणायचे माझा 1 मावळा 100 भारी आहे. पण इथं प्रतापराव प्रतापरावांचा एक एक निधड्या छातीचा वीर आणि 500-500 भारी पडत राहिला. वनव्यासारखा जळत राहिला, वादळासारखा कापत राहिला. रक्ताच्या चिळकांच्या आपण शिंकळ्या आणि आरवल्या. जपानचे खत आणि मोठ्यांचे ढीक. भेरोळ भेरोळ खपून जागा झाला. संशेर घेऊन बाहेर आला. हत्ती आला, आंबारीत बसला आणि निघाला. आणि त्याला दिसला प्रतापराव याला. शायद आज जिंदगीचा आखरी दिन हे. पण त्या गर्द कल्लोळामध्ये यमनांच्या मानानं खर्चित पडला होता. पिलाजी यात्रे पडला, विठोची पडला, सिद्धी मारला गेला. आणि प्रतापराव म्हणले भेरोळ तू हवायस, भेरोळ तुझं मस्तक हवाय. भेरोळ म्हटला प्रतापराव मच्छा मत आईस खामोशी. पण त्याचवेळी बोलण्यात गुंतवलेल्या प्रतापरावाकडं डाव्या हाताची इशारत कमान मारायला झाली. आणि कमान माराचा तीर सावरला गेला आणि सर्व दिशी तीर सुटला. प्रतापरावांच्या डाव्या गुणांना तलवार निघाली. रक्ताचा हुबळ, दुसरा तीर, तिसरा तीर. प्रतापराव भयावर निसटले आणि घोडाच्या ढेपेला मुंग्यात असाव्या असे होऊन प्रतापरावांच्या अंगावर असले वाऱ्यांची बवचार झाली आणि रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या जागेवर जागेवर शरीरावर. एक ठिकाण उरलं नव्हतं जिथं वार झाला नव्हता. अखेर प्रतापराव पडला, मातीला रक्ताचा अभिषेक करत पडला. त्याच्या श्वासानं माती उंच उडाली आणि उडाल्या मातीला तो प्रतापराव सांगत राहिला. सांगा माझ्या राजाला, हा प्रतापराव गेला मातीत मेला. पण नुसता मातीत नाही मेला, अरे मातीसाठी मेला. अरे मातीत मरणारे काही असतात, पण मातीसाठी मरणारे फक्त मराठे असतात. ते सांगत गेला, ते सांगत गेला. महाराष्ट्राची दौलत घडवली,
महाराष्ट्राची अस्मिता जागवली ती अशा अनमंत माऊल्यांनी. पण महाराज आजचा वर्तमान काळ काय सांगतो आम्हाला? इतिहासाच्या पुस्तकावरच्या शिवाजी महाराजांच्या गाथा ऐकाव्या, वाचाव्या, पाहाव्या आणि उत्तर पत्रिकेमध्ये लिहाव्या आणि मालकांचे धनी भाव एवढंच. शिवजयंतीच्या निमित्तानं सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक करावी, जय जयकार करावा, भुलं उजळा भा, याच्या पलीकडे आमचं काय झालं? अरे त्या शिवकालीन जंगाला शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा कुठला अर्थ देता येईल? अरे आता एखादा तानाजी, आता एखादा बाजी, आता एखादा मोरारबाजी का भेटत नाही कुठं? अरे इंद्रायणी भूमीच्या तिला वर मरणाला निर्णय छातीनं सामोरा जाणारा एकही संभाजी का दिसत नाही कुठं? अरे दुश्मनांची वाळ काळजावर झेलता झेलता स्वतःच्या साठी स्वतःचं शरीर जपन करून टाकणारा एक एक इथं छापा इथं का नाही उभारत होता? महाराज कधी तुम्ही आळंदीला गेला ना तर ज्ञानेश्वरांच्या पादकावर प्रकाशाचा लकलकाट दिसेल, पण ज्ञानाचा प्रकाश पसरवणारा एकही ज्ञानोबा भेटत नाही आता. आता गाड्या भरपूर आल्या, कबीर आली, बोलेर आली, स्कॉर्पिओ आली, अल्टो आली, मारुती आली, इंडिका आली, इंडिगो आली, पण समाज कल्याणासाठी जगभ्रमंती करणारा एकही नामदेव कुठं दिसत नाही आता. आता महाराज बागायतदार भरपूर झाले, पण कांदा मोरा माझी, अवघी मिठाई माझी असं म्हणणारा सावतामाळी कुठल्या शेतात बसत नाही आता. आता तुकड्या तुकड्या करणारे आम्ही, पण समाजाला पुण्यत्व भाग करणारा एकही संत तुकड्याची कुठे दिसत नाही आता. आता आमची पुरं अमेरिका, रशिया, चीनला जातात आता, पण माझ्या भारतीय संस्कृतीची पताका गांजावर घेऊन अमेरिकेच्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये माझ्या संस्कृतीचं देश निर्माण करणारा विवेकानंद आता कुठं बोलत नाही आता. आता देवी खूप झाल्या, पण समाजाला पुण्यत्व भाग करणारी पुण्यश्लोक आली या देवी कुठं दिसत नाही आता. आता घराघरात आल्या आहेत, पण शिवाजी पैदा करणारी जिजाऊ कुठं दिसत नाही आता. म्हणजे महाराज माणसं तर कालही जन्माला येत होती, माणसं तर आताही जन्माला येतात. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आताही आहे, पण कालच्या माणसांच्या गर्दीत माणसं होती, आताच्या माणसांच्या गर्दीत आम्हाला माणसं शोधावी लागतायत की आमची सगळ्यात मोठी अडचण आहे. पण आमच्या महाराष्ट्राची फूस आता वांद झाली का काय? अरे कसा विश्वास ठेवा, हे माती शिवाजी संभाजी ज्ञानोबा तुकोबांनी बसले. एक काळ होता आम्ही स्वाभिमानी संस्कृतीचे पायी फेकलो, आता मात्र स्वरसंस्कृतीचे नायक झालो. पूर्वी आपल्या घरावर टाकी असायची, अतिथी देव भव, आल्या गेल्या अतिथीला देव मानायची आमची परंपरा. पण काळ बदलला, घरावरची अतिथी देव भव नावाची पाटी गळून पडली आणि त्या पाटीचं त्याच्या आता आमच्या घरावर नवी पाटी लागली. तिच्यावर लिहिलेलं असलं शुभ लाभ, म्हणजे शुभही माझं थोडं लाभही माझं थोडं, माझ्या घरी येणाऱ्या जणांनी तो करावा म्हणून शुभला. ही शुभलाभ नावाची पाटी काही काळ घरी आमच्या येणाऱ्या जणांनी स्वागत करत राहिली, तोही काळ बदलला, शुभलाभ नावाची पाटी गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी आता आमच्या घरावर नवी पाटी लागली. तिच्यावर लिहिलेलं असलं वेलकम, आल्या गेलेल्यांचे स्वागत. आता ही वेलकम नावाची पाटी काय काळ घरी आमच्या येणाऱ्या जणांचं स्वागत करत राहिली, तोही काळ बदलला, वेलकम नावाची पाटी गळून पडली आणि त्या पाटीच्या जागी आता आमच्या घरावर नवी पाटी लागली. तिच्यावर लिहिलेलं असलं फुटल्यापासून सावधरा, म्हणजे एक काळ होता मायबाबांनो आपण अतिथी देव भय म्हणत होतो, आता आम्ही मात्र कुत्र्यापासून सावधरा असं म्हणायला लागलो. एक काळ होता आल्या गेल्या अतिथीला आम्ही देव मानत होतो, आता आमच्या घरी कोणी येऊच नये म्हणून आम्ही दारातच कुत्री बांधून ठेवायला लागलो. पण दारात कुत्री बांधता बांधता शोणाचे गुणही आम्हाला काही चिकटले, त्यातला पहिला आहे चाचणे आणि दुसरं आहे चावणे. अरे जोपर्यंत मला काही मिळत नाही तोपर्यंत दुसऱ्याचे पाय चाटायचे आणि मला मिळायला लागलं की मागच्याला चावत होतायचे. की आमची जगण्या वागण्याची नवी पद्धत अस्तित्वात आली आणि जिथं चाचणारी चावणाऱ्यांच्या जमातीतली माणसं आहेत तिथं स्वाभिमानाच्या कल्याला ताट चावणारी माणसं उभा कशी राहतील? अरे ज्या समाजामध्ये स्वाभिमानाच्या कल्याची माणसं आहेत त्या समाजाला भिरकीचे जुहारे राहिल्याशिवाय कशी राहतील? महाराष्ट्राची खुश राहते नाही, महाराष्ट्र मेला तर राष्ट्र मेले. इतर प्रांतांना नुसतात भूगोल आहे, पण महाराष्ट्राला इतिहास आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. मग कधीतरी तो शिवछत्रपतींचा वेगळा आविष्कार आम्हाला आमच्या काळात साठवायचा वाटतो, ती जाणीव आम्हाला निर्माण करायची आहे. आता आमच्याच महाराष्ट्रामध्ये बघा ना, अन्यायग्रस्त अन्याय पीडित माणसं, याच्यावरनं आमच्या दुर्दैवाची भाषा निर्माण झाली. एकीकडे इथला मातीमध्ये उभा इथला बळीराजा उभा राहिला, त्याच बळीराजाला आता आत्महत्येपर्यंत मदत गेली. एकीकडे मातीसाठी मरणारी माणसं आता माथं तुकवलेल्या झाडाला गळफास घेऊन मरायला लागली. शिवाजी महाराजांनी आम्हाला आत्महत्या करायला शिकवलं नव्हतं, शिवाजी महाराजांनी आम्हाला मातीसाठी मरायला शिकवलं, पण आम्ही त्याच मातीत आमचं आयुष्य साबरभात करावं.
आम्ही त्याच मातीत आमचं आयुष्य साबरभात करावं. अरे मराठे जन्माला येतात, हे संघर्ष करायलाच जन्माला येतात. आईचरित्र कधी मिळालंच नाही ना, महाराष्ट्रात जन्माला आहे ना, म्हणजे भारावर संकट घेऊनच पायदा झाला. झुंजायचं बळ त्याला मिळतं चित्र, तर आयुष्य का संपवलं? अरे एकीकडं मेजवान्या झाडणारी माणसं, दुसरीकडं कुपोषणानं मरणारी माणसं. एकीकडं कार्यांची रेलचेल, तर दुसरीकडं पायात एखादं फुटकं वाहन नाही. एकीकडं फटाके साल फटाके वाजून दिवाळी साजरी होते, तर दुसरीकडं त्यांच्या फटाक्यांच्या आवाजावर यांच्या दिवाळीचा आवाज. एकीकडं दिवाळीचे फारवण करून पोटं तुरुंग भरतायत, तर दुसरीकडं त्यांचं उष्ण पिकलेल्या अन्नावर जगणारी माणसं. अरे एकीकडं रंगीबेरंगी कपड्यात सजलेली माणसं, तर दुसरीकडं राज्यरक्षणासाठी चिंध्या शोधणारी माणसं. हे शिवाजी महाराजांचा स्वराज्य आहे का? शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभा केलं, पण आम्ही त्याचं स्वराज्य नाही. एकीकडं लचके तोड चालली, कुणी विदर्भ वेगळा मागायचा, कुणी भेळगाव सीमा भागा आमचा म्हणायचा. अरे तुकड्या तुकड्यांचे सारे पुजारी, अरे मागायचा मागायचा, तर आपण हिंदुस्थान मागवाना. सत्पुराची भोग काय कामाची? एकतेचं समतेचं ते मंगलगी गाणं. एक अमेरिकन प्रवासी भारतात आला, म्हणाला मी भारतात आलो, मी भारतात बंगाली माणूस बघितला, तांबडी माणूस बघितला, कन्नडी माणूस बघितला, गुजराती माणूस बघितला, तर अख्ख्या भारतात मला एकही भारतीय दिसला नाही. आणि इंग्रजांना भारत कळला नाही, आम्हाला तरी तो कळला का? आणि कळला असता तर काश्मीरचा गुलाब रक्तात रंगला नसता, पंजाबचा गहू किडला नसता, आसामचा चहा नाचला नसता, आणि महाराष्ट्राच्या उसाचं असं मीठ झालं नसतं. मग आम्ही कुठे आहे?